हेलो फ्रेंड्स, इफ़ यू आर फीलिंग बोर्ड ड्यूरिंग दिस लॉकडाउन देन दिस वीडियो इज़ फॉर यू। क्योंकि लॉकडाउन में घर में बैठ के फैमिली के साथ क्या कर सकते हैं, उसका एक आपको वर्चुअल एक्सपीरियंस आज हम देने वाले हैं। वैसे घर में बैठ के नहीं, अपने लिए प्लस पॉइंट है कि अपने घर के सामने पूरा जंगल है, पहाड़ है, तो घर से बाहर निकले हैं, बट नॉट समवेयर इन द मार्केट जहाँ पे हम अलग लोगों से मिले। पूरी फैमिली साथ में घर से निकले हैं जंगल में कुछ ढूंढने के लिए। क्या ढूंढने निकले पूरे वीडियो में आपको पता चलेगा। वैसे आपको थंबनेल और टाइटल देख के पता चल गया होगा ऑलरेडी। बाय द वे, पूरी फैमिली के साथ हूँ तो यहाँ से आगे ये व्लॉग मराठी में होने वाला है, एंड उसी अपॉर्चुनिटी को लेके मैं एक नई चीज़ सीखने भी वाला हूँ, यूट्यूब पे सबटाइटल्स कैसे डाले जाते हैं। तो ये व्लॉग इससे आगे, यहाँ से आगे मराठी में होगा, लेकिन आपको उसके साथ पूरे सबटाइटल्स देखने मिलेंगे। सो मैं सीखूंगा यूट्यूब पे सबटाइटल्स कैसे डाले जाते हैं। This is Kundan from countingkilometers.com. We create travel stories about everything from mountains to oceans, from trekking and hiking to motorcycle riding and everything in between. So if this is something that interests you, please consider subscribing to our channel and following us on all our social handles. Lockdown asana pan gharacha bahar padtoy. Te pan ekdam sahakutumb sahaparivar. Kutli mitra mandali? कुठली मित्रमंडळी? बाय द वे, सिरियसली घेऊ नका, घराच्या बाहेर पडतोय म्हणजे हे आपलं घर आहे आणि इथे समोर या डोंगराच्या पायथ्याला चाललो आहे, वनभोजन सॉर्ट ऑफ। पण भोजन करायला नाही चाललो आहे, संध्याकाळचे 5 वाजलेत। रात्रीच्या किंवा उद्याच्या भोजनासाठी जंगली भाज्या आणि फळं शोधायला चाललो आहे। लॉकडाऊनमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग करायला पाहिजे ना, घरात बसून बसून सगळेच कंटाळलेत। बाय द वे, हा एकदम ओल्ड स्टाईल ब्लॉग आहे, गिम्बल वगैरे सगळं घरात ठेवलेलं आहे, फक्त सेल्फी स्टिक जी एकदम सुरुवातीच्या गोवा राईडला वापरली होती, प्लस सेल्फी स्टिक घेऊन निघालो आहे, माईक पण लावलेला नाही आहे, फोनवरच शूट करतो आहे डायरेक्ट। इथून या कच्च्या रस्त्याला जायचं आहे आपल्याला। जीपचा सगळ्यात मोठा फायदा हा असतो, शेतं असो नाही तर कुठेही जाता येतं। कुठे चला आता काय, एकटा जाऊ का भाज्या काढायला? रस्ता म्हणजे रस्ता तर कधीच संपला, शेतं पण संपली, आता आपल्याला जायचं या डोंगरात। ऑलरेडी तिथे काही जण कैऱ्या पाडत आहेत, त्यांना पण मस्का लावूया जाऊन। ही कुड्याची फुलं आहेत ना, ह्याची काय फुलांची भाजी करतात? हा, ह्या फुलांची, हे एक जंगली झाड आहे आणि साधारणतः उन्हाळा संपता संपता या झाडाला ही फुलं येतात। उन्हाळा संपता ना, पण जनरली जंगली भाज्या तर सगळ्या पावसाळ्यात मिळतात। हा, हे पावसाच्या आधी येतात, पाऊस सुरू व्हायच्या आधी ह्या भाज्या येतात। म्हणजे ही फुलं आल्यानंतर पाऊस जवळ आला ना, समज आहे पावसाळे, आता तर शीत 20 एप्रिल आलाय, 1.5 महिना आहे पावसाला। हा, पण ही फुलं आता म्हणजे पाऊस लवकर समजतात लोक। बाबांची भविष्यवाणी खरी ठरली ना, तर यावेळी मे महिन्यात पाऊस येईल। घाबरली आता, चला तर पाऊस। फुलं काढायची आणि या फुलांची भाजी करतात, म्हणजे जी जशी ग्रामीण भागामध्ये जसं म्हणतात तसं, हे ही एक औषधी भाजी आहे, याच्यामुळे पोटदुखीचा वगैरे त्रास होत नाही, याच्यासाठी ही भाजी खातात करून। लॉकडाऊन मध्ये मॅगी खाऊन खाऊन पोटबीट दुखायला लागलाय का सांगा मला, पार्सल पाठवतो।
ही फुलं अशी वाफवतात, उकडवून घेतात आणि त्यातलं पाणी पिळून काढून त्याच्यानंतर भाजी करतात. एक तर फक्त नुसती अशी कांदा मिरचीवरची सुकी भाजी केली जाते, किंवा मग सुकट सोडे वगैरे असं काही घालून, किंवा हळूहळू सिके पिठाच येतोय, किंवा वाल घालून असं करून याची भाजी केली जाते. थोडीशी पडसर लागते भाजी, पण ही भाजी खाल्ल्यामुळे पोटदुखीचा त्रास जातो, म्हणजे असं पोटाला काही बाधा होत नाही गॅसेसचे वगैरे, म्हणून ही भाजी खाते. म्हणजे ज्यांनी काही जे काही गोष्टींनी पोटदुखी कमी होते ते सगळं कडू असायलाच पाहिजे. थोडक्यात मी खाणार नाहीये, मी फक्त तुम्हाला दाखवतोय. बाकी सगळे कुड्याच्या फुलांमध्ये बिझी असताना मॅडमनी करवंद काढून आणलेली आहेत कुठून तरी. कुठून शोधली वा करवंद? कुठे होती? आतूनही काढली. मला वाटलं तू काढली. आणि डोक्यावर काय आहे? टोपलीत काय आहे? फुलं आहेत. त्याचा काय करायचा? गजरा करायचा आणि भाजी करून डोक्यात घालायची. पण गजरा तर डोक्यात घालतात. चल अजून काढूया आपण. हे फक्त स्टाईल मारते हा, टोपली विपली कमरेवर पकडून. काम तर काही नाही. चार फुलं काढले ताई नाही. बघ 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 थांब. चार फुलं काढले ताई नाही. प्रत्येक जण आपापलं एक एक झाड पकडून त्याच्यावरची फुलं फळं काढण्यात बिझी आहे. बाबा तिकडे खाली कुठेतरी आहेत. हे पूर्ण जंगल आणि ढाकबैरी आपल्या घराची ओळख. फक्त एवढ्यासाठी दाखवतोय की तुमचा विश्वास बसावा, कुठे लॉकडाऊनमध्ये फिरायला निघालो नाही आहे बाहेर. आता खरं तर सूर्यामुळे तेवढंसं दिसणार नाही, पण ही समोरची झाडं आहेत ना, त्या झाडांमध्ये आपलं घर आहे. सो घरापासून हार्डली 500 मीटरच्या अंतरावर आहोत. जस्ट दॅट कच्चा रस्ता आहे आणि सगळ्यांना एकत्र यायचं होतं म्हणून जीप घेऊन आलो आहे, बाकी काही नाही. अदरवाईज बाबा रोज मॉर्निंग वॉकला इथे येतात आणि सकाळी ते बघून गेले होते इकडे कुड्याची फुलं आहेत, करवंद आहेत, कैऱ्या आहेत झाडांवर. सो सगळ्यांनी मिळून ठरवलं की संध्याकाळी चला जाऊया. एक प्रकारे तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणजे भाज्या फळं वगैरे खरेदी करायला बाजारात जाताय. लॉकडाऊनमध्ये सूट आहे इसेन्शियल सर्व्हिसेसची. आमचं इसेन्शियल सर्व्हिसेसचं शॉपिंग नाही, हार्वेस्टिंग चालू आहे. तुम्ही शॉपिंग करता, आम्ही हार्वेस्ट करतो. सो आम्ही फ्रेश खातोय, जळवतोय. बरं, आता आईने तुम्हाला सांगितलं की कुड्याची फुलं कशी पोटदुखीसाठी उपयोगी असतात वगैरे, पण कुड्याची फुलं डोक्यातसुद्धा घालती जातात हो की नाही? वा फुलं डोक्यात घालतात ना. मग मगाशी काय बोलली भाजी करायची? बाय द वे करवंद निवडण्याचं काम चालू आहे. दाखव तुझी करवंद. फुलं घ्या. फुलं मोबाईल पण आहे. मोबाईल एका झाडावर लागलेला. कुड्याची फुलं आणि करवंद भरपूर झालेत. आता नेक्स्ट अटॅक करायचंय आंब्याच्या झाडांवर. कॅम्पसाईटवर जे गेस्ट येतात त्यांच्यासाठी नवीन वॉटरफॉल शोधला आहे. इथे याच बाजूला आहे, म्हणजे ऑलमोस्ट 4-5 महिने बाबा 4-5 महिन्यापूर्वी आलो होतो इथे वॉटरफॉल शोधायला. तिकडेच आंब्याची झाडं पण आहेत. आता आंब्यावर अटॅक करूया. अजून एक फरक आहे तुमच्या आणि आमच्या इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये. इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणजे भाज्या वगैरे घ्यायला बाजारात गेलात सध्या तर फक्त भाज्या घेऊन परत यायला लागेल. हॉटेल बिटेल सगळं बंद आहे आणि चुकून कुठे थांबलात तर पोलीस आहेत दंडे घेऊन. आम्ही इकडे भाज्या काढायला आलो आहे, त्याच्यासोबत फरसाण वगैरे सगळं घेऊन आलो आहे. सो वनभोजन नसलं तरी वनन्याहारी प्रकार काहीतरी, काय म्हणतात त्याला, टाइमपास. टाइमपास आहे आमच्याकडे. वन उपहार हा वॉटरफॉल जो सांगत होतो मी कॅम्पसाईटसाठी शोधलेला. पावसाळ्यात, यावर्षीच्या पावसाळ्यात म्हणजे 2020 पावसाळ्यात तरी येणाऱ्या सगळ्या कॅम्पसाईटच्या गेस्टना आम्ही इथे घेऊन येणार आहोत. यायचं असेल बुकिंग करा. पर्सनल वॉटरफॉल आहे आपला. जिथे गाडी लावली तिथून हार्डली 100 पावलं चालत आलो असेल. आणि माझ्या चारी बाजूला इथे एक झाड आहे आंब्याचं. शेकडो म्हणण्यापेक्षा माझ्या मते 1000 मोजता येतील एवढ्या कैऱ्या आहेत त्याच्यावर. परत इथे एक आहे पाठीमागे, ही दोन आहेत आणि सगळे अक्षरशः लगडलेत आंब्यानी. बिसाइड्स दॅट जंगलात खाण्यासाठी अजून एक उंबर. उंबराची फुलं पण, सॉरी फळं, उंबराची फळं पण खातात
ऑलमोस्ट अंजिरा सारखीच लागतात ही. सो ही पण काढून खाऊ शकतो. ऑलमोस्ट 6:30 वाजलेत, पोट पण भरलं आहे आता बाय द वे. आणि हो, आंब्याची झाडं एवढी आहेत त्याच्यावर आंबे पण भरपूर आहेत, पण अगेन आंबे तेवढे उरलेत त्याचं कारण आहे त्या झाडावर चढता येत नाही आहे. शेवटी काय दगड मारून जेवढे निघाले तेवढे काढलेत. पाडाचे आंबे पण नाही म्हणता येणार, पाडाचे म्हणजे नॅचरली पडलेले असतात. पण हे आमच्याकडे काही नेमबाज आहेत, एक तिकडे पुढे चाललेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 कैऱ्या मिळालेत, म्हणजे घरच्या पुरतं लोणचं तर होईलच. सो आजची आमची इसेन्शियल सर्व्हिसेसची शॉपिंग, बरं, चटणी जे काय, कैऱ्या, कुड्याची फुलं, करवंद, उमराची फळं, हा, आठवड्याभराचं काम झालं ना. लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या काय बोलतात त्याला, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी नाही, जीवनावश्यक वस्तूंची खुडणी करून आम्ही घरी चाललो आहे. आता परत ऑफ रोडिंग करायचं आहे. हे चला काळोख होईल. एक तर बॅटरी विटरी काय आणल्या नाही आहेत, एक तर असं उभं राहायचा चान्स खूप कमी मिळतो. 10 of 9 वेळा तर गाडी चालवत असतो मी, आज बाबा चालवत आहेत त्यामुळे मी चान्स मारतो, सगळी मजा करून घेतोय. एनिवेज ऑलमोस्ट काळोख पण व्हायला आलाय आणि आजची आपली जीवनावश्यक वस्तूंची शॉपिंग फ्रीवाली कंप्लीट झालेली आहे. मला माहिती आहे की हे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला असा एकदम टाईमपास वाटला असणार आहे, पण काय करणार, लॉकडाऊन आहे, बाहेर तर कुठे निघू शकत नाही. घरच्या घरी काय बनवणार, त्यापेक्षा म्हटलं घराच्या आजूबाजूला काहीतरी नवीन माहिती तुम्हाला देता यावी. नवीन जागा नाही तर नवीन वस्तूंबद्दल, नवीन काहीतरी नेचरबद्दल माहिती देता यावी म्हणून म्हटलं चला आज बाहेर निघूया. वेल, मोस्ट प्रॉब्ली पुढच्या आठवड्यात पण हेच असंच काहीतरी नवीन वेगळं काहीतरी उटपटांग घेऊन येईन तुमच्यासाठी. सध्या सगळ्यांनी मिळून बोलूया, सगळ्यांनी नको नाही का, सगळ्यांना शिकवत बसायला लागेल, दोघंच मिळून बोलूया. बोलते का? हां बोलते ना. स्टे ट्यून्ड, स्टे कनेक्टेड अँड स्टे हॅपी. कीप काउंटिंग किलोमीटर्स.